सुट्टीच्या वादावरून वाकोला पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यानं आपल्या वरिष्ठांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. वाकोला पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री 9 सुमारास ही घटना घडली. हत्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव विलास जोशी असं असून त्यांच्यावर गोळी झाडणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव दिलीप शिर्के असं आहे. तर या गोळीबारात वायरलेस ऑपरेटर बाळासाहेब अहिर देखील जखमी झाले आहेत. वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिर्के आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यामध्ये स्टेशन डायरीतील रजेच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावरून वरिष्ठ अधिकारी जोशी आणि शिर्केंमध्ये वाद झाला. शिर्के यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून जोशी यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. या गोळीबारात शिर्के यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास जोशी आणि बाळासाहेब अहिर जखमी झाले. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच विलास जोशी यांचा देखील मृत्यू झाला. या घटनेमुळे समस्त पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 42 के करीब सीनियर पीआई विलास जोशी के चेंबर में डिसीज्ड एएसआई दिलीप शिर्के करके हैं, वो आए और कल रात को उनको जो पॉइंट पर ड्यूटी दी गई थी उस पॉइंट पर वो गैर हाजिर थे, तो नाइट पीआई ने उनको एब्सेंट मार्क किया. रात को 2 बार चेक हुए थे वो, पहली बार अराउंड 2:30 और फिर सवेरे 6:30 बजे. स्टेशन डायरी एंट्री उनकी एब्सेंटी की मार्क हुई है, तो आज वो आए और कह रहे थे कि मैं वहाँ पर था, मुझे गलत मार्क किया एब्सेंट. उस पर थोड़ी आर्गुमेंट हुई, सीनियर पीआई चेंबर से बाहर निकले और एएसआई ने उनके ऊपर फायरिंग की. सीनियर पीआई की कंडीशन थोड़ी सीरियस है. उनका ऑपरेटर जो था आहिर सीनियर पीआई का, उसको भी थाई पर पैर में गोली लगी है, बट ही इज आउट ऑफ डेंजर. सीनियर ऑफिसर विलास जोशी यांची हत्या करणाऱ्या मुंबईचे वाकुला पोलीस ठाण्याचे एएसआय दिलीप शिर्के यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिलीप शिर्के यांच्या कुटुंबियांची अत्यंत दुर्दैवी अवस्था होती. दुसरीकडे एएसआयच्या पोस्टवर काम करणाऱ्या पोलिसांच्या पत्नींनी प्रशासनावरती आरोप लावलेत. सिनियर ऑफिसर नेहमीच त्यांच्या खालील छोट्या ऑफिसर्सना त्रास देत असल्यामुळे छोटे ऑफिसर कायमच तणावाखाली काम करत असल्याचा आरोप पोलिसांच्या पत्नींनी लावला आहे.